मराठी माणूस प्रदीप, आज आपण आलोय भर पावसाळ्यामध्ये रत्नकोकणला जेवण करण्यासाठी. आणि रत्नकोकणची जी खासियत आहे, ज्या त्यांच्या स्पेशल फिशच्या थाळ्या आहेत, माशांच्या थाळ्या आहेत, ज्या चिकन थाळी आहे, ती आपण नक्की आज ट्राय करणार आहोत. मी सानपाड्यातल्या रत्नकोकणच्या आउटलेटमध्ये आलोय आणि भयानक पाऊस आहे बाहेर, इतकी थंडी आहे. आणि आज या सगळ्या अशा मोसममध्ये आपण थाळी ट्राय करणार आहोत. चला तर माझ्यासोबत. मित्र हो, आज आपण आलोय अस्सल मालवणी रेस्टॉरंट रत्नकोकणमध्ये. आज आपण त्यांचं जेवण ट्राय करून बघणार आहोत. आतमध्ये आल्यानंतर हे इंटेरियर खरंच खूप छान वाटतं. डोळ्यांना एक सुखद असा अनुभव आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि या ज्या फ्रेम तुम्हाला भिंतीवरती दिसत आहेत, अनेक टिपलेले फोटो याच्यामध्ये फ्रेम करून भिंतीवर लावलेले आहेत. कोकणातील अस्सल फोटो या फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हॉटेलमध्ये आल्यानंतर फ्रेम पाहता पाहता आपला नक्कीच वेळ निघून जातो. अशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट या रत्नकोकणमध्ये आहे आणि इंटेरियर लाजवाब आहे. त्यामुळे इथं जेवताना खरंच खूप वेगळा फील आपल्याला जेवणासोबत नक्कीच येतो. हे मेन्यू कार्ड आहे. आम्ही बोंबील थाळी आणि चिकन थाळी मागवली. इथे तशा अनेक थाळ्या आहेत, त्यांची स्पेशल थाळी देखील आहे. मला इथल्या अनेक थाळ्या छान वाटल्या. चिकन थाळीमध्ये चिकन आहे, सुकं चिकन आहे. त्यानंतर इथं चिकनचा किमा आहे. इथे रस्सा आहे, सोलकढी दिले, वडे आहेत, कोंबडी वडे. आणि इथं ठेचा दिलेला आहे, कांदानी लिंबू. अशा प्रकारची ही चिकन थाळी आहे. अतिशय सुंदर आणि सुरेख अशी ऑथेंटिक कोकणी चव याला. आणि बोंबील थाळीमध्ये बोंबील दिला आहे, सोलकढी आहे, बोंबील रस्सा आहे. आणि इथे ग्रेव्ही दिली आणि हा वडा आणि ठेचा. अशा प्रकारच्या दोन्ही थाळ्या आम्ही घेतल्या आहेत, ज्या स्पेशल मानल्या जातात इथल्या. आणि अजून एक स्पेशल थाळी म्हणून आहे, ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्यामुळं आवर्जून या रत्नकोकणची चव घ्या. खरंच सुरेख अशा प्रकारची जेवणाची त्यांची एक आगळी वेगळी ओळख आहे. जेवणाची क्वालिटी खूपच छान आहे, कारण त्यामध्ये अस्सल मालवणी चव आपल्याला चाखायला मिळते. हे वडे खरोखरच घरच्या वड्यांसारखे आपल्याला लागतात. रस्सा, सोलकढी, अगदी कोकणातच आलोय असा अनुभव आपल्याला नक्कीच इथे येतो. अतिशय उत्तम प्रकारची थाळी आहे. आम्ही बोंबील थाळी घेतली आणि चिकन थाळी घेतली. जे वडे अगदी खुसखुशीत आहेत आणि त्याची चव, एक जी कोकणी चव आहे, ऑथेंटिक चव आहे, ती चव आपल्याला इथं पाहायला मिळते. तर बोंबील आहे, बोंबील देखील अतिशय सुरेख ताजे आहेत आणि ज्या प्रकारे ते तळले आहेत खूपच छान आहे. हीच रत्नकोकणची खासियत आहे. त्यामुळे तुम्ही इथे याल तेव्हा आवर्जून स्पेशल थाळी नक्की तुम्ही ट्राय करा. महाराष्ट्रामध्ये मालवणी जेवणाने अनेक भाग व्यापला आहे आणि अनेक जण मालवणी प्रकारच्या जेवणाचे चाहते आहेत, कारण हे जेवण खरोखरच चवीला खूपच छान असतं. मित्रांनो, आता आम्ही कोकण रत्नाच्या थाळ्या सगळ्या खाल्लेल्या आहेत. चिकन थाळी आणि आवर्जून इथे या आणि जेवणाचा आस्वाद घ्या. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन एका विषयासोबत. तुर्तास या मराठी माणसाचा आपल्याला धन्यवाद.